नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला भूमिपुत्रांचे दैवत लोकनेते दिवंगत दिबा पाटील यांचे नाव देण्याचा ठराव पावसाळी अधिवेशनात मांडल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने आयोजित बैठकीत आभार मानण्यात आले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह ज्यांनी या नामकरणासाठी समितीला पाठिंबा दिला त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आभार मानण्यात येणार आहे ही बैठक आगरी समाज मंडळाच्या पनवेल येथील सभागृहात झाली या बैठकीला सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर सल्लागार तथा माजी मंत्री जगन्नाथ पाटील कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर माजी खासदार संजीव नाईक यांच्यासह समितीचे पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते